आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री क्षेत्र उमळवाड येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रंगणार महोत्सव. श्री क्षेत्र उमळवाड येथे सालाबाद प्रमाणे 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्र यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी 11 तारखेस मंडप उभारणी करण्यात आली असून 12 रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. दिनांक 13 रोजी महाशिवरात्रीनिमित्त श्री दानलिंग चरित्र पारायण, भजन, रुद्राभिषेक आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भक्तांनी दंडवत घालण्याचा कार्यक्रमही उत्साहात पार पाडला. बुधवार दिनांक 14 रोजी सकाळी श्रींची पालखी मिरवणूक निघणार आहे, तर दुपारी ग्रामनैवेद्य, तर रात्री 3 वाजता गलेप पूजा आणि वाद्यवृद्धांसह पालखी मिरवणूक निघणार आहे. यावेळी शोभेच्या दारूची मनमोहक आतिषबाजी करण्यात येणार आहे, तर गुरुवार दिनांक 15 रोजी मरदीप यात्रा आणि रात्री दीपोत्सव व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त करमणुकीचेही कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून बुधवारी 14 रोजी मास्टर जयसिंग पाचेगावकर आणि नृत्य तारका लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि सुतार बंधू प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स हे आकर्षण असणार आहे. याच दरम्यान भव्य मॅरेथॉन आणि सायकल स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेत भव्य जंगी कुस्त्यांचं मैदानही खास आकर्षण असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. नमस्कार, मी महेश स्वामी, दानलिंग महाराजच्या स्वामींचं वंशज. तर यांची साधारण 1852 मध्ये हे निघून गेले. तर यांची ही जीवनसमाधी, तर यांची महाशिवरात्रीच्या अगोदर 2 दिवस आणि नंतर 2 दिवस असे 5 दिवस यात्रा असते. तर याप्रमाणे आजचा 3रा दिवस आहे महाशिवरात्रीचा. तर भैरपारायण चालू आहे. तर आज रात्री 12 वाजता त्या रामलिंग मंदिरामध्ये महारुद्राभिषेक असतो. रात्री भक्तांचं दंडवत असते, कोण मागितलेलं असतं की असते. तर इथून एक कृष्णा नदी 1.5 किलोमीटर आहे, तिथून इथं दंडवत घालत येतात. आणि उद्या भर यात्रा म्हणून असते, गावचं ग्राम नैवेद्य असतं आणि शेवट दिवशी मराठी म्हणून असते. अशा पद्धतीची यात्रा ही चालू आहे सध्या आता. तर सगळ्या भक्तांनी इथं यावं, दर्शन घ्यावं आणि शांततेत आपलं सहकार्य करावं. महानकर न्यूज साठी उमळवाडहून संदीप इंगळे.